मंगलवार को देश बजट बज़े अर्थ मंत्री निर्मला सीतारमन पेश करेंगी मंगलवार को पेश होने वाले इस बजट पर सभी की निगाहें टिकी हुई हैं। बजट पेश होने के पहले भाजपा की ओर अर्थ संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया था इस कार्यक्रम में शिवानी दानी भाजपा प्रवक्ता गिरीश व्यास प्रदेश उपाध्यक्ष संजय भेड़े जुल्फेश मान्यवर उपस्थित हुए थे इस संवाद के मान्यवरों ने अभी तक मोदी सरकार ने क्या किया खासकर कोरोना काल में की गई मदद इसकी जानकारी दी गई इसके साथ ही आगामी साल के बजट में किन मुद्दों पर ध्यान दिया जा सकता है और क्या उम्मीद है इसकी जानकारी भी दी गई आ, ही एक सायकल असते अर्थव्यवस्थेमध्ये महागाई कमी होणानंतर नंतर ती वाढणं मागील काही दिवसांमध्ये महागाईचे आकडे हे नक्कीच कुठेतरी वाढताना आपल्याला बघायला मिळाले पण अजून ती धोक्याची घंटा नाही आहे ते कंट्रोल करण्यासाठीचे जेही काही पॅरामीटर्स आहे ते सरकारने उचललेले आणि उचलत आहेत त्यामुळे ती चिंतेची बाब नाही सगळा जो प्रश्न आहे तो सगळा जी एस टी काउन्सिलकडे गेला आहे याच्यामध्ये बजेटमध्ये खूप जास्त काही घोषणा होत नसतात पण जी एस टी काउन्सिलमध्ये सातत्यानं सी एनच्या माध्यमातून वेगवेगळ्या इकाईंच्या माध्यमातूनही ही काय त्याला प्ली केलेली आहे त्याच्यावर काय निर्णय बघायला मिळेल पण बजेटचा डायरेक्ट याच्यावर काही असा इम्पॅक्ट नसतो किंवा त्याच्या संबंधित घोषणा काही खूप ऐकायला मिळतील असं नाही असं नाही म्हणू शकतो